कोण लहान कोण मोठा भाऊ यासाठी डीएनए टेस्ट करावी लागेल? संजय राऊत। राज्यपाल मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली तर आपल्याला कशाला त्यांच्यावर चर्चा करायची आहे? कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत। घटनाबाह्य पद्धतीने काम करून हे राज्य त्यांनी आणलं, त्यामुळे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माजी राज्यपाल भेटायला गेले असतील। भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या कृत्याची फळं लवकरच मिळतील। त्यांनी घटनेचा गैरवापर केला। नोटबंदी पहिली ही फसली, दुसरी ही फसली। आधीच्या नोटबंदीने किती फायदा झाला, काय झालं? भ्रष्टाचार कमी झाला का? काळा पैसा कमी झाला का? प्रधानमंत्र्यांनी देशाशी खोटं बोललेले आहेत। जे 50 खोकेवाले आहेत त्यांचा फार नुकसान झालं। ब्लॅकचा पैसा यांच्याकडेच पडला आहे। सगळ्या 2000 खोक्यांचं आता करायचं काय, असा आरोप त्यांनी शिंदे गटावर केलाय। त्यांची चर्चा झाली तर आपल्याला कशाला त्याच्यावरती चर्चा करायची गरज आहे? आता भगतसिंग कोश्यारी एक सामान्य नागरिक आहे। पूर्वी मुख्यमंत्री त्यांना राजभवनावर भेटायला जायचे, आता ते वर्षा बंगल्यावर गेले मुख्यमंत्र्यांकडे। हा एक फरक समजून घ्या। त्याच्यावर दोघे जण किंवा कोण तिघे जण काय बोलले काय भेटले याकडे आम्हाला इंटरेस्ट नाही। राज्यपाल कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहे, तेव्हाचे राज्यपाल हे कोश्यारी, भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा मोठा अपराध केला। आणि हा अपराध किती मोठा आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। अशा या महाराष्ट्राच्या गुन्हेगाराला मुख्यमंत्री भेटत असतील तर ती त्यांची प्रवृत्ती आहे, हे सगळं महाराष्ट्र बघतो आहे। घटनाबाह्य पद्धतीनं काम करून एक राज्य त्यांनी आणलं, त्याच्यामुळे आपण बसवलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला माजी राज्यपाल भेटायला गेले असतील तर ते दोन घटनाबाह्य व्यक्ती बघून घेतील। आम्ही त्याच्याकडे काय फार गांभीर्यानं पाहत नाही, पण भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या कृत्याची फळं लवकरच मिळतील एवढंच मी सांगतो, आणि कायदेशीर मार्गाने मिळतील। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना की भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहे, अपराधी। त्यांनी शिवसेना तोडण्यासाठी, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडण्यासाठी घटनेचा गैरवापर केला, हे या देशानं महाराष्ट्रानं पाहिलं। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून घालवण्यासाठी त्यांनी कायद्याचा आणि घटनेचा गैरवापर केला, हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं। आणि अशा राज्यपालाला जर घटनाबाह्य मुख्यमंत्री वर्षावर बोलवून मिठी मारत असतील त्यांचा प्रश्न, त्यांनी ते केलंच पाहिजे। मला सामान्य माणसाकडे काय 200 काय 2000 नोटा नाही। तर म्हणजे नरेंद्र मोदींनी नोटबंदी फसली तर मला जाहीर चौकात फाशीवर फासावर द्या, हे कोणाचं वक्तव्य आहे? हे प्रधानमंत्र्यांचं वक्तव्य। नोटबंदी फसली की नाही, पहिली फसली दुसरी फसली, नोटा आणल्या कोणी 2000? तुम्हीच आणल्यात ना। 1500 नोटा असताना तुम्ही 2000 का आणल्या? किती भ्रष्टाचार कमी झाला? आपण म्हणाला होता की नोटबंदीमुळे दहशतवाद कमी होईल, दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्यांचं कंबरडं मोडेल, बनावट नोटा मोठ्या नोटा चलनातून बाद होतील, हे प्रधानमंत्र्यांचं वक्तव्य होतं। भ्रष्टाचार कमी झाला, काळा पैसा कमी झाला, काय झालं? हिंसाचार कमी झालाय, दहशतवाद कमी झाला, वाढलाय। प्रधानमंत्र्यांनी देशाशी खोटं बोललेलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे 3500 ते 4000 लोक बँकांच्या रांगामध्ये मरण पावले, हा सदोष मनुष्यवध आहे। प्रायचित घेणार आहात, भाजपा प्रायचित घेणार आहे। मला फासावर त्या म्हणताय ना, मग फासाचा दोर आम्ही पाठवू का तुम्हाला? त्यांचंच नुकसान आहे। 50-50 खोके दिलेत त्यात 2000 नोट आहे सगळ्या। हे 50 खोकेवाले जे आहेत त्यांनी अजून ते खोके बाहेर नाही काढले, त्यांचे फार नुकसान झालंय। ते आता मुख्यमंत्र्यांकडे नोटा बदलून मागतायत।
लॅकचा पैसा या सरकारकडे सध्याच्या महाराष्ट्रातल्या आणि भारतीय जनता पक्षाकडे पडलेला. शेतकऱ्याच्या खिशात, कष्टकऱ्याच्या खिशात 2000 नोट नाही आहे. सगळे हैराण आहेत. 40 आमदार सगळे 2000 नोटात व्यवहार झाले आहेत ना. खोके आता त्या खोक्यांचं करायचं काय? धावा धावपळ चालली आहे फार मोठी. संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांचा आकडा असेल. मुंबई महानगरपालिका निवडणूक घ्यायला तुमची का फाटते एवढं सांगा. का फाटते घ्या ना निवडणुका. बळ कशाला काढताय? न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवताय? किरण रिजिजू यांना कायदे मंत्री पदावरून का जावं लागलं ते आधी सांगा, नंतर मी सांगेन भविष्यात. देशाचे कायदा मंत्री, न्याय मंत्री किरण रिजिजू यांना कोणत्या कारणासाठी कायदा मंत्री पदावरून जावं लागलं याविषयी खुलासा करा. न्यायालयांचा ज्या प्रकारे गैरवापर सुरू आहे, कायद्याचा गैरवापर सुरू आहे, न्यायालयावर दबाव आणण्याचे प्रयत्न होत आहेत, अशा काही प्रकरणामध्ये रिजिजू यांना जावं लागलं का? याविषयी जरा खुलासा करावा आणि मग बोलावं. तुम्ही 150 जागा जिंकणार आहात मुंबईची. या ना मैदानात, या ना मैदान. कशाला सोडून पळता? दिल्लीच्या फौजा इकडे बोलवणार. कर्नाटकात पण तुम्ही 200 जागा जिंकणार होता. तो अख्खी फौज उतरवलीत ना प्रधानमंत्री पासून. सगळे फक्त राष्ट्रपतींनाच बोलवायचं बाकी होतं. काय हरकत नाही, त्यांनी दिवशीची भाषा केलेली आहे ना. त्यांना आम्ही 60 च्या अलॉट करतो.